लक्षदीप हे उजळले घरी दारी शोभले कडा रांगोळी। दीपावली सणाच्या अनुषंगाने अकोले तालुक्यातील सर्व अकोलेवासी सर्वांना मी प्रथमतः पोलीस दलाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। हा जो सर्वात मोठा सण आहे तो आपल्याला भरभराटीचा त्यानंतर आनंदाचा उत्कर्षाचा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। त्यासोबतच अकोल्यातील सर्व अकोला तालुक्यातीलही सर्व नागरिकांना मी एक आवाहन करू इच्छितो नम्र की ज्या ज्या ठिकाणी बाजारपेठ आहे त्या ठिकाणी आपण खरेदी करता जात असताना आपण आपले दागिने आपले पैशाचे पर्स असेल त्यासोबतच लहान मुले असेल तर ते व्यवस्थित तुम्ही सांभाळावीत। त्या अचानकपणे गर्दी करणारे की विनाकारण खरेदी करत असताना आजूबाजू घोटाळणाऱ्या अशा इसम असतील किंवा स्त्रिया असतील यांच्यावरती जाणीवपूर्वक लक्ष द्यावं, त्यांना त्याच ठिकाणी टोकण्यात यावं व तशी माहिती पोलिसांना कळवण्यात यावी। त्यासोबतच वरच्या खिशात मोबाईल पैशाची पर्स या पैशाचं पाकिट ठेवून आपण खरेदीच्या नादात असता आणि अशाच वेळी ते पाकिट मारण्याची किंवा मोबाईल आपल्याकडून लिफ्टिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यासोबतच बसमध्ये चढत असताना जाणीवपूर्वक गर्दी करणाऱ्या महिला किंवा पुरुष असतील की यांच्यावर जाणीवपूर्वक लक्ष ठेवावं। कंडक्टर असेल, ड्रायव्हर असतील, चालक असतील बसचे किंवा आजूबाजू उभे असलेले प्रवाशी आहे यांच्याकडे पण की बसमध्ये चढायचा बहाणा करायचा आणि प्रत्यक्षात बसमध्ये न चढता चढण्याच्या घाईत असलेल्या प्रवाशांचे गळ्यातील मंगळसूत्राची चोरी होणं किंवा पर्समधून त्यांच्या पैशाच्या पाकिटाची दागिन्यांच्या पिशव्यांची चोरी होणं, तर ह्या गोष्टी टाळण्याकरिता बसमध्ये चढताना शिस्तीत चढावं। जोपर्यंत प्रवासी बसमध्ये पूर्ण बसत नाही तोपर्यंत बस हलवली जात नाही, त्यामुळं आलेली बस ही फक्त 2 मिनिटं ट्रेनसारखी उभा राहणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा सीट मिळणार नाही आणि आपल्याला जायच्या प्रवासाकरता जायला पुन्हा वाहन मिळणार नाही। अशा या प्रकारे आपण गर्दी करू नये, आपण रांगेत उभे राहून आपण शांतपणे बसमध्ये बसावं। फक्त सीट मिळवण्याच्या नादामध्ये आपण आपल्या मौल्यवान वस्तू त्यासोबतच पैसे हे चोराच्या हाती लागणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी। विशेषतः सराफा दुकानदार असतील किंवा मौल्यवान जे वस्तू घेणारे सगळे विकणारे जे व्यापारी मंडळी असतील यांनी एक माणूस हा बाहेर ठेवावा। जाणीवपूर्वक खरेदी करण्यासाठी आल्याचा बहाणा करून जाणीवपूर्वक दुकानाच्या अवतीभोवती घोटाळणारे अशा लोकांवरती लक्ष ठेवावं। तसेच त्यांच्या दुकानावर असलेला कॅमेरा आहे तो तात्पुरत्या स्वरूपामध्ये दिवसभराकरता त्याचा अँगल बदलावा आणि रस्त्यावर त्याचं अँगल करावा, जेणेकरून अशा प्रकारे जर घोटमळत असेल तुमच्या निदर्शनास आत बसून येईल आणि त्या लोकांना तुम्ही आयडेंटिफाय करून तुम्ही पोलिसांना त्याबाबतची माहिती देऊ शकता आणि घडणारा प्रसंग जो आपल्यासाठी असेल किंवा आपल्या ग्राहकांसाठी जो अप्रिय असतो आणि त्याच्या आनंदात जाणारी दीपावळी त्याची दुःखात थोड्या गोष्टीमुळे बदलून जात असते, तर हा प्रसंग तुम्हाला टाळता येणं शक्य आहे। त्याकरिता आपण आपल्या कॅमेऱ्याचा अँगल बदलावा, दिवसा पुन्हा रात्री आपण आपल्या शटरवरती तो करावा। त्यासोबतच दिवसभरासाठी आपण तात्पुरत्या स्वरूपात दीपावळीचा सण उत्सव साजरा होईपर्यंत आपण एक माणूस बाहेर जाणीवपूर्वक ठेवावा। त्यासोबतच ATM-मधून पैसे काढत असताना, त्यानंतर बँकेतून पैसे काढताना की मुजून देतो ATM-चं कार्ड आहे तुम्हाला जमत नाही तर मी तुमचे पैसे काढून देतो, अशा प्रकारे हात चालाकी करून एक तर तुमच्या बंडलामध्ये काही नोटा त्या काढून घेण्यास येऊ शकतात। त्यासोबतच तुमचं ATM दुसऱ्या एखाद्या फेक ATM-सोबत रिप्लेस करू दिले जाऊ शकतं, आपला ऑलरेडी पिन त्याच्यासोबत गेलेला असतं। अशा कोणत्याही अनोळखी माणसाकडनं मदत घेऊ नये, आपण ओळखीच्याच माणसाकडनं त्याच्याकडून विचारपूस करून आपलं ATM आपल्याच हातात ठेवावं आणि आपण त्याला दिसणार नाही अशा प्रकारे आपले पिन टाकावी। तसंच मी बँकेचे सर्व अधिकारी यांनाही एक गोष्ट सूचित करू इच्छितो की आपणही बँकेत विनाकारण घुटमाळणारे ते पैसे भरण्यासाठी आलेले नाही तर विड्रॉ करण्यासाठी आलेले पण जाणीवपूर्वक बँकेमध्ये अर्धा एक तासापासून कायम काउंटरजवळ गर्दी करता अशांना आपण हटकलं पाहिजे, सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आणून दिलं गेलं पाहिजे। तर अशा प्रकारे तुम्ही लोकांची होणारी जी फसवणूक आहे किंवा चिटिंग होणार त्यांच्यासोबत ते तुम्ही टाळू शकता। त्यासोबतच मी वारंवार पाहतो महात्मा फुले चौक ते बाजारतळ या दरम्यान जे दुकानांच्या समोर बसलेले किंवा विरुद्ध बाजू बसलेले जे फेरीवाले यांनी पांढऱ्या पट्ट्यापर्यंत त्यांची जर दुकानं थाटली
तर येणारा जो बाईकस्वार आहे तो रस्त्यावर गाडी पार्क करतो आणि त्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होते आणि वाहतूक ठप्प होते. तर अशा वेळी आपण जेवढं पाठीमागे सरून आपलं दुकान थाटता येतील ते पाहावं. त्यासोबत जे दुकानदार आहेत, मोठे दुकानदार असतील किंवा फेरीवाले, कोणत्याही स्वरूपात वाहन जो आहे खरेदीदार आहे तो दुकानाच्या समोर गाडी लावणार नाही, पार्क करणार आहे, ज्यायोगे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची समस्या निर्माण होईल हे तुम्ही पाहिलं पाहिजे. आणि थोड्या वेळाकरता दुकानाच्या विक्रीमधून सुद्धा आपण वेळ काढून याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि हे आपणास शक्य नसल्यास, मगाशी सराफा व्यवसायाकरता मी जी गोष्ट सांगितली तेच आपल्यासाठी लागू होते, आपण आपला माणूस बाहेर ठेवावा आणि येणाऱ्या गिरायकांना विनंती वजा, आपण ज्या ठिकाणी पार्क करण्यासाठी जागा आहे अशा ठिकाणी पार्क करून आपण कृपया यावं अशी विनम्रपणे त्यांना आवाहन केलं तर निश्चितपणे आपल्या दुकानाचं गिरायक दूर जाणार नाही, आपल्याच दुकानात येईल. तर अशा प्रकारे वाहतुकीच्या समस्येवर पण तोडगा काढता येऊ शकतो. आम्ही आमच्या पद्धतीने शक्य होईल तसं पेट्रोलिंग, नाईट पेट्रोलिंग आहे, डे पेट्रोलिंग आहे, गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर आम्ही आमची लोकं ठेवत आहोत, पण मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे काही प्रमाणात मर्यादा येत राहतात. तर आपण सर्वांनी जर सहकार्य केलं तर निश्चितपणे आपली दीपावळी आनंदाची भरभराटी जाईल. पुन्हा एकदा अकोला तालुक्यातील सर्व नागरिकांना पोलीस दलाच्या वतीने मी पुन्हा मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्याला ही दीपावळी भरभराटीच्या आनंदाच्या जेव्हा आशिष सुयश चिंतितो परमेश्वरीची प्रार्थना करतो. आली दिवाळी.